नगर परिषद वाचनालय रामटेक येथे विद्यार्थ्यांनी सलग 10 तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण नागपूर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेकच्या वतीनं समता सप्ताह सुरू असून बाबासाहेबांचे अपेक्षित कार्य व विचार समाजात प्रचलित व्हावे यासाठी या वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रामटेकमध्ये नगर परिषदमधील वाचनालयात 10 तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन देण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार सुरेखा धात्रक यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांनी वाचन ही आयुष्यभराची शिदोरी आहे असे विचार संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठोड यांनी केले तर प्रस्ताविक सरोज कळपाते व पाहुण्यांचे स्वागत मयुरी चकोले यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन रवींद्र मेश्राम यांनी केले. वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक सृष्टी खंडाळे, द्वितीय क्रमांक स्नेहा गेडाम तर तृतीय क्रमांक प्रेरणा रोकडे यांनी पटकावला. या उपक्रमास उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के व नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी असंख्य विद्यार्थी देखील उपस्थित होते. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.